आजही 24 तास एक पाऊल पुढे। आणि टोल वसुली विरोधात मनसेने आक्रमक होत पुन्हा एकदा टोल नाक्यांवर धडक मोहीम सुरू केली आहे। टोल वसुलीत पारदर्शकता येईपर्यंत टोल भरू नका असं आवाहन राज ठाकरे यांनी आताच केलंय। टोल वसुलीवर इतर राजकीय पक्षातून देखील आता प्रतिक्रिया याला सुरुवात झाली आहे। टोल वसुलीत पारदर्शकता नसून सामान्य लोकांची अक्षरशः लूट चालली आहे असं एकनाथ शिंदे म्हणतात। तर राजकारण म्हणून हा विषय सुंदर असून शिवसेना भाजपाच या टोलच्या आद्य प्रवर्तक असल्याचा उपरोधिक टोला जितेंद्र आव्हाड यांनी मारलाय। टोल नाके जे सुरू झालेले आहेत ते कायमस्वरूपी त्याच्यावर फक्त रस्त्याचं डागडुजी करतात आणि वर्ष दोन वर्ष तीन वर्ष त्याला काळ वाढवून देतात। हे एक प्रकारे जनतेच्या खिशातून पैसे काढण्याचा प्रकार आहे, त्यामुळे हा त्वरित थांबला पाहिजे। यासाठी शिवसेना वारंवार आंदोलन करते, आजही त्याच्यावर चर्चा या ठिकाणी सभागृहात आहे। परंतु मी स्वतः या टोलच्या विरोधात हायकोर्टात गेलेलो आहे, त्याच्यामध्ये कोर्टामध्ये केस चालू आहे। त्यामुळे हे टोल नाके बंद होईपर्यंत शिवसेना प्रखरपणे आंदोलन करील। राज्य सरकारने जर अशा प्रत्येक रस्त्यावर होणाऱ्या आंदोलनाचा हिशोब द्यायला सुरुवात केली तर मला वाटतं राज्याचे विकासाचे मुद्दे, राज्याचे इतर कामं बाजूला ठेवून ह्याच प्रश्नांना उत्तर द्यावी लागतील। तेव्हा राज्य सक्षम आहे, राज्याची भूमिका स्पष्ट आहे आणि ही भूमिका आम्ही त्यांनी निर्माण केलेल्या संस्कृतीवर चालत आहोत। नाशिकचा पहिला टोल कोणी निर्माण केला हा भलेही महाराष्ट्राच्या जनतेला माहीत नसेल, पण म्हणून मी म्हटलं टोलचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा टोलचे आद्य प्रवर्तक शिवसेना भाजपचं राज्य होतं, ते कोणाचं राज्य होतं, ते राज्यकर्ते कोण होते हे काय मी नाविन्याने सांगायला नको। झी 24 तास एक पाऊल पुढे।